दहशतवाद हा मुळापासून संपवलाच गेला पाहिजे, कारण दहशतवाद्यांनी देशाच्या बाहेरून आणि देशांतर्गत आमची भारतीय व्यवस्था खिळखिळी करून टाकली। म्हणून हा सडलेला दहशतवाद, सडलेला मनुवाद हा गाडलाच पाहिजे, कारण धर्माच्या नावावर विष कालवण्याचं काम आणि धर्माच्या नावावर विद्वेष करण्याचं काम याच देशात होतं। इतर देश सुरक्षित राहतात आणि आमच्या भारताकडं वाईट नजरेने पाहिलं जातं। दहशतवादाला कोण खतपाणी देतं? दहशतवादाला जर आमचीच इथली अंतर्गत यंत्रणा, आमचीच महाराष्ट्रातली भारतातली पोरं जर दहशतवादांच्या तावडीत सापडत असतील, तर पोलीस यंत्रणा असेल किंवा केंद्रीय यंत्रणा असतील, ह्या अशा जर दहशतवाद्यांना खड्यासारखं बाजूला काढून दहशतवाद संपवण्यासाठी, दहशतवादी कुठलीही कारवाई उद्ध्वस्त करण्यासाठी तशीही पोलीस यंत्रणा सक्षम आहेच। मुसलमानाची पोरं असू द्या किंवा अजून कुणी असू द्या, जे जे देशविरोधी कृत्य करतील, जे जे वाईट करतील, लक्षात घ्या, दहशतवादी कारवायामध्ये अडकणारी पोरं। मित्रांनो, जय जव, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगवेगळ्या चर्चा करतो। माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं। ते त्यांच्या आईवडिलांचं सुद्धा आयुष्य भावाचं बहिणीचं उद्ध्वस्त करतात। आणि दहशतवाद हा फक्त मुसलमानातच पेरला जातो का? आजपर्यंत RSS वर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला, सनातनवर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला, यांनी सुद्धा या देशामध्ये देशविघातक आणि बॉम्बस्फोट सारख्या कारवाया केलेल्या आहेत। आणि जर यांचा आलेखच वाचायचा झाला तर या देशामध्ये जातीयवादी यंत्रणेने धर्माच्या नावावर जे जे विष कालवतात, ते कुठल्याही धर्माचे असू द्या, कुठल्याही जातीचे असू द्या, देशविघातक कृती ह्या समाजाचा सत्यानाश करण्यासाठीच पुढे आलेले असतात। म्हणून ही व्यवस्था गाडायची असेल तर दहशतवाद हा संपवला पाहिजे। आमच्या राज्यात, आमच्या देशात सांस्कृतिक दहशतवाद हा एक वेगळी संकल्पना आहे। प्रत्येक क्षेत्रात ठराविक जातीयवादी मंडळी दुसऱ्यांना एंट्री देत नाही, दुसऱ्यांना मोठं होऊ देत नाहीत, दुसऱ्यांना कुठल्याच चांगल्या कृत्यामध्ये सहभागी होऊ देत नाहीत, हा सुद्धा सांस्कृतिक दहशतवाद हा मोडून काढला पाहिजे। मात्र केंद्र सरकारने देशभरात छापा 17 नंतर PFI असेल किंवा अजून कुठल्याही दहशतवादी देशविरोधी कृती करणाऱ्या ज्या ज्या काही संघटना असतील आणि ज्यांच्याकडे काही पुराव्यांशी सापडलं असेल, तर त्या सगळ्या तपास यंत्रणा घसून चौकशी करून असल्या जातीयवाद्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही। लक्षात घ्या, जातीयवादी कुणीही असो, आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याविरोधात किंवा आमच्या कुठल्याही राज्यातल्या आणि देशातल्या सर्वोच्च स्थळावर, सर्वोच्च नेत्यावर जर कोण वाईट नजरेने पाहत असेल, तर भारतीय म्हणून आम्ही त्याचा बाजार उठवण्यासाठी त्याच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करूच। कारण तुम्ही जातीयवादी मंडळी कधी विरोधात असता, कधी एकत्र असता, तुम्ही एकत्र असता, परंतु तुम्ही समाजाचा सत्यानाश करता। आम्हाला हे नको आहे। जे जे देशविरोधी, जातविरोधी, धर्मविरोधी, भारतविरोधी, महाराष्ट्रविरोधी, माणूसविरोधी कृत्य असेल, ते संपवलं पाहिजे। म्हणून PFI वर बंदी घातली गेली। ज्या ज्या जातीयवादी आणि धर्मवादी संघटना आहे, खरं तर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, यांनी कुणाचाही मुला हिजा न पाळता सरसकट जे देशविरोधी कृत्य करतील त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे। हा साधा सरळ अर्थ निघतो। आम्हाला आमचं देशाचं सार्वभौम लोकशाही, संवैधानिक राज्य आणि माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला हा दहशतवाद संपवावा लागेल आणि भारत समृद्ध ठेवावा लागेल। मित्रांनो, जय जव, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगवेगळ्या चर्चा करतो। माझं हे
विचार फिट आपण सबस्क्राइब करावं, लाईक करावं, शेअर करावं।